सांगू कस होत सोन्यावा निराव, काय सांगू कस होत सोन्यावा निराव, माणुसकीच होत अस माझ की रंगाव, माणसांचा माझ्यात नाही तिथ ठार, जमिनीला आला बघा आभाळाचा भाव, संपकेला सुखाने झाली त्यान वर्ष, झालं उरलेलं जीवन एक संघर्ष, एक संघर्ष, एक संघर्ष। आता अशक्तपणामुळे थोडी एनर्जी लेवल डाऊन झाली, काही सिरियस तर नाही ना अमित? यांना मानसिक ताण येणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची, नाहीतर कदाचित ही केस सिरियस होऊ शकेल। हे घे, फुल्ली लोडेड आहे। अरे घे, ये बायला अशी धरतात का? अशी धर, नाहीतर तुझाच गेम होईल। धर। अगं ऑफिस मध्ये म्हणाली गरगरत आहे म्हणून मी तिला घरी घेऊन आलो। हे बघ, आत्ताच्या आता मी डॉक्टरांना फोन करून बोलावता। तुम्ही दोघे हसताय काय? इथे मी भीतीने अर्धा झालो आणि तुम्ही हसताय? गपरे, भीतीने अर्धवायला काय झालंय? आई मला ना काहीच कळत नाही तू काय म्हणतेस। आता तरी मोठ्या माणसासारखा वागायला लाग, घरात पाळणा आणायला हवाय, त्याचे संकेत आहे। आता इतक्या लहान घरात पाळणा वगैरे कुठून आणणार आहे? मला कळलंच नाही आहे। मी देवापुढे साखर ठेवून येते। हा रश्मी, आई होणार चल लवकर तयार हो, आपण आत्ताच्या आता डॉक्टरांकडे जाऊया। चल चल चल। अरे आई आता झोपली, डॉक्टर काय म्हणत होते? तेच जे मघाशी म्हणाले होते, आईला बाहेर कुठेतरी घेऊन जा, घरी राहून ती तोच तो विचार करते। अरे पण तिला कुठे न्यायचं? मी नोकरी सोडून 2 दिवसही कुठे राहू शकणार नाही। आईला मावशीकडे घेऊन गेलो तर? मावशीचा आईमध्ये जीव देखील आहे, मावशी तिची व्यवस्थित काळजी सुद्धा घेईल आणि 8 दिवस आई आरामाने तिच्याकडे राहील सुद्धा। ठीक आहे, नाहीतरी मावशी आपल्या जवळच राहते आणि मावशीकडे आपण आईला कधीही भेटायला जाऊ शकतो। तू असं कर, उद्याच निघायची तयारी कर आणि हवं असेल तर राहा तिच्या बरोबर 2 दिवस। नाही, मी नाही राहणार, मी फक्त तिला सोडून येईन। ठीक आहे, ठीक आहे। अगं सांगायलाच विसरलो तुला, थोडे पैसे असतील तर दे ना, आईची औषधं आणायची आहेत। चल मी देते। दिनेश, रश्मी
काय चाललंय का या घरात? आम्हाला काय माहितीच पडत नाही. बाबा काय झालं, काही चुकलं का आमच्याकडनं? अरे एक तर चूक करता आणि वर विचारत काही चुकलं का आमचं? अहो पण बाबा काय चूक झाली ते तर सांगा. बाबा तुम्ही नाही सांगितलं तरी चालेल, मी तुमची माफी मागतो. अरे वेड्यांनो, आता मी आजोबा होणार आहे आणि हे तुम्ही मला सांगितलंच नाहीत. अरे खरंच खूप बरं वाटलं रे ऐकून. किती वर्षांनी या घरामध्ये पुन्हा छोट्या बाळाची पावलं दुडू दुडू धावणार. अरे त्या पोराचे बोबडे बोल ऐकायला आतुर झालोय मी. तुम्हा दोघांना खूप आशीर्वाद आहेत माझे. अरे पण लक्ष्मी कुठे गेली? बाबा आई महालक्ष्मी मंदिरात गेली. नमस्कार करते बाबा. सुखी रा पोरी, तुझा पायगुण फार छान आहे. अरे रितेश तू आता काका होणार आहेस. येस दादा वहिनी अभिनंदन. प्रिया हा माझा दादा दिनेश आणि ही माझी वहिनी रश्मी. नमस्कार कर. अरे असू दे. अगं असू दे, नुसतं नमस्कार करून चालणार नाही. आता आली आहेस ना, आमच्या सगळ्यांसाठी मस्त पैकी चहा करून आण. चला. अगं मी सहज बोलले. आई दिसत नाहीयेत कुठे? बाबा आई कुठे गेलीये? अरे आई महालक्ष्मी मंदिरात गेली. आमच्या लक्ष्मीला सुद्धा नेमकं आजच महालक्ष्मी मंदिरात जायचं होत. जाऊ दे. रश्मी तू स्वयंपाकाची तयारी कर, तोच तर मी जाऊन भाजी घेऊन येतो. ठीक आहे, मी मदत करू का? नाही नको, मी करते. बाबा तुम्ही बसा ना, मी जातो. काय तू जाणार भाजी आणायला? काय ग जाऊ दे काय आला. अरे तू हिच्याशी गप्पा मारत बस, मी जाऊन येतो. काय बाबांनी काय सांगितलं? बसा आलो मी. ये ना बस. जीवन एक संघर्ष. आई तुला माहिती आहे कुठे जायचंय? सुनीता मावशीकडे. तू म्हणायचीस ना सारखी तुला तिला भेटायचंय, खूप दिवस झाले तू तिला पाहिलं नाहीयेस. अगं कालच तिचा फोन आला होता, तिने खास तुला भेटण्यासाठी बोलवलंय. जायचंय ना आई? तिकडे गेल्यानंतर मला फोन करशील ना ग? लवकर ये हा. तृप्ती आईची बॅग बाहेर ठेवली. आई चल. चल आता. काही चल, काळजी घे स्वतःची. लवकर या आई. अरे ये 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 रे माझ्या वागा. काय काम झालं? अरे मला खात्रीच होती की तू करणार. शेट तुमचं काम झालंय. काय बोलता साहेब, काम झालं? काम फत्ते झालं. आता तुम्हाला त्या नारायणला पुन्हा पेटे द्यायची गरज नाही. मस्त पैकी जाऊन झोपा.
ये तुझं बक्षीस बोललो होतो ना तेवढ्याच. चल नाही आता पुन्हा काम असेल तर पुन्हा बोलवेन. निघ. काय मग शेठ पार्टी का ती म्हणाल तेव्हा. आता मला ना सेव्हिंग्स वाढवायला लागली. मला आपल्या मुलाला काहीच कमी पडू द्यायचं नाही. त्याला मी इंटरनॅशनल शाळेत शिकवणार, खूप शिकवणार, खूप मोठा अधिकारी बनवणार. रश्मी ऐकतेस ना मी काय बोलतोय ते? हो ऐकलं ना. अशी का बोलतेस तू? मूड तर ठीक आहे ना दिनेश? मी सुद्धा काहीतरी विचार केला असेल ना माझ्या बाळासाठी. हो मी पण विचार करूनच बोलतोय ना रश्मी. असं कोड्यात बोलू नकोस. काय असेल ना ते सरळ सांग मला. मला या घरात माझं मूल वाढवायचं नाहीये. रश्मी काय बोलतोयस तू? मी विचार करूनच बोलतेय. मला या घरात माझ्या बाळाला वाढवायचं नाहीये. म्हणूनच मी उद्या बाबांकडे जायचं ठरवलंय. बघ मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. आणि असा विचार तरी तुझ्या मनात कसा येतो? या घरात राहून आपली काहीही प्रगती होणार नाहीये. म्हणूनच मी तुला सांगते मला हे घर सोडावंच लागेल. म्हणजे मलाही तुझ्यासोबत हे घर सोडावं लागेल ना? ते तुझं तू ठरव. पण मी हे घर सोडणार. मग डोकं ठिकाणावर आहे का तुझं? आणि उगाच काहीतरी बडबड करू नकोस. आपण कुठे जाणार सांग ना? आपण थोडे दिवस माझ्या बाबांकडे जाऊया, मग ठरवूया ना काय करायचंय ते. मग तुला जायचं असेल ना तर तू जा, मी येणार. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. रश्मी मला यापुढे काही बोलायचं नाहीये. मी उद्या बाबांकडे जातीये. कर तुला करायचं होऊ दे तुझ्या मनात. बेजार झालीस, तू डॉक्टरांकडे का नाही जातेस? आणि चेहरा बघ किती खराब झालाय तुझा. हा अगं खोकून खोकून अगदी बेजार झालीस, डॉक्टरांकडे जाऊन ये बरं. बाबा मी घेते आयुर्वेदिक काढा आणि मी मेडिकल मधून कफ सिरप सुद्धा आणलंय, तरी पण खोकला काही जायचं नावच घेत नाहीये. आणि एवढू एवढूच्या कारणासाठी कशाला डॉक्टरकडे जायचं? उगाच पैसे द्यायचे का त्यांना? हे बघ मला काही सांगू नकोस. माझ्याकडे काय पैसे आहेत? 20 रुपये. तुझ्याकडे काही पैसे आहेत का? ताई कसं वाटतं आता? अरे तू कुठे गेला होतास सकाळपासून? मी जाताना जरा सांगून तरी जायचंस ना. अगं काय सांगणार, तुम्ही दोघेही गाढ झोपला होतात म्हणून न सांगताच गेलो. पिशव्या कसल्या? मी बोललो होतो ना तुला की आता कसलीच काळजी करायची गरज नाहीये. अगं मला एक चांगली नोकरी मिळाली आहे. नोकरी? कसली नोकरी? अगं ते सगळं असू देत, आधी बघ तरी काय आणलंय. कसं वाटलं वा? मस्त आहे. हे घ्या तोंड गोड करा. अरे हो हो हो. जीवन एक संघर्ष. अगं ते सगळं असू देत, आधी बघ तरी काय आणलंय. कसं वाटलं वा? मस्त आहे. हे घ्या तोंड गोड करा. अरे हो हो हो.
नोकरी लागली आहे तुला? अगं ते इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम आहे. हा तिकडे काम करतोय. एवढे सगळे पैसे मिळतात का तिकडे? जाऊ दे बाबा, तुमच्यासाठी आणखी एक गोष्ट आणली. काय देऊ? तुमचा ब्रँड. अरे राजू, आता तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज नाहीये. फक्त आराम करायचं आणि गप्प खायचं बस. हा हे घे पैसे आणि डॉक्टर कडे जाऊन आधी. कविता, त्यातले थोडे पैसे मला देतेस का? आपण मटण करूयात आज. राजूला फार आवडत ना. राजू मी आलोच. हा आज बाबांना बघून किती आनंद होतोय ना. काय ग, कुठे निघालीस? तिला तिच्या आई वडिलांकडे जायचंय बाबू. का? काय झालं? तिची या घरात राहण्याची इच्छा नाहीये. उगतच कुठल्या तरी शुल्लक गोष्टीवरून वाद झाला ना तरी सुद्धा बॅग भरून निघते. दिनेश, तू जरा गप्प बस. का उगाच तिला त्रास देतोय? बाबा मी काहीच बोललो नाही. काल रात्री वेडाचा झटका आल्यासारखं म्हणू लागली की या घरात मी माझं मूल वाढवणार नाही. पोरी, अगं आमच्या या घराची सून आहेस तू, पण मी तुला कधी सुनेसारखं वागवलं नाही. देवानं आम्हाला पोरगी दिली नाही म्हणून तुला पोरगी समजून वागलो तुझ्याशी. आलो रश्मी, तुला या घरात काही त्रास असेल, कुणी काही बोललं असेल तर मला सांग. अगं तू हे घर सोडून कसं चालेल पोरी? तू लक्ष्मी आहेस या घराची. बाबा हा स्वतः काहीच धडपड करत नाही. ह्याचं स्वतःच घरही नाही. माझ्या बाबांनी कायम आम्हाला स्वावलंबी राहायला शिकवलंय, पण दिनेश या गोष्टीचा विचारच करत नाही. हे बघ पोरी, तुझा एवढाच मुद्दा असेल ना तर मी स्वतःहून हे घर तुझ्या नावावर करून देतो आजच्याच. इथून पुढं या घरातलं कुणीही तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. मग तर झालं. रश्मी, माझी एक विनंती आहे तुला. मी आणि लक्ष्मीने मोठ्या जिद्दीने हा संसार उभा केलाय ग. आमच्या दोन पोरांमध्ये अंतर पडू देऊ नकोस कधी. निदान मी जिवंत असेपर्यंत तरी. पोरी, तुला नोकरी करायची नसेल तर करू नकोस, घरात राहा. दिनेश तुला काही बोलला तर मला सांग, त्याने तुला काही त्रास दिला तर मला सांग ना. पोरी, तुला तुझ्या आई वडिलांकडे 4-5 दिवस राहायचंय का? जा, दिनेश तुला सोडून येईल. माझी अशी एक विनंती आहे तुला. हे असं घर सोडून जाऊ नकोस पोरी. बाबा काय वाचतोय? वाचतो काय तरी. दुसरं काम काय आपलं? पेपर चाळायचे काय? पेपर चाळतोस? चाळव लागतात बाबा. ओके भाई, गुड मॉर्निंग. अरे काय रे, सकाळी सकाळीच. ओके भाई, पैसे. एवढे पैसे कुठून आणलेस? फक्या भाई, एवढे पैसे कुठून आणलेस विचारण्यापेक्षा
ठेव ना, आजवर तू मला खूप मदत करत आलायस, आता माझी वेळ आली, ठेव ना. हे बघ, मी तुला एवढे पैसे दिले नव्हते. बस काय बाक्या भाई, आजवर हिसाब करायला गेलो ना तर खूप पैसे निघतील. ठेव ना, बरं वाटेल मला. रकले ना भाई. अरे लक्ष्मी को कभी ठोकराते नाही, अरे इतक्या प्रेमानं देतोय तो. ठेव. अरे परत गरज लागली की येईल ना तो पुन्हा आपल्याकडे. ठेव. सलीम भाई अक्षय येईन घ्यायला. येतो बघा भाई. अरे राजू कुठे निघाला, थांब ना. नको, जातो, ताई आजारी आहे, तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं, खूप दिवस आजारी होती. डॉक्टरने तिला ब्लड टेस्ट आणि छातीचा एक्सरे काढायला सांगितलं. चला संध्याकाळी भेटू. क्या बात है, गुर्गा सुधरला. मी कुठेच नाही गेलो होतो, मी इथेच आहे राजा. अगं मी तुला सोडून जाईन का? आणि तू रडतेस कशाला, आज तुझा वाढदिवस आहे ना, एवढा चांगला दिवस. बघ मी केक घेऊन आलोय. अरे लफडा झाला आहे. आता काय झालं? त्यांना खबर लागली आहे की नारायणबाईचा गेम करण्यात गजाबाईंचा हात आहे, आणि आता जर त्यांना कोणी तुझी टीप दिली ना तर तुझी गोची होणार यार. अरे आता मी काय करू? एक काम कर, काही दिवसांसाठी मुंबईतून वनटा सोडून